बघा हे बघा मग मी पुढे बोलतो, माझा इतका आज संताप का झालेला आहे. किसी आपदा में इसने एक रुपया नहीं दिया, धीरज भंसाली ने लिखा. चला जानकर पाकिस्तान में इससे आहत हुए बॉलीवुड के शाहरुख खान ने 45 करोड़ पाकिस्तान का दिला आहे. 45 करोड़ पाकिस्तानला, कारण हा मूळ पाकिस्तानचा आहे, हा आतंकवादी शाहरुख खान एक नंबरचा नीच आणि हरामखोर माणूस आहे. आणि मेन म्हणजे हा शिवी द्यायच्या लायकीचा नाही, कारण हा स्वतःच एक शिवी आहे, एक खुद एक गाली आहे. याला लाज वाटायला पाहिजे. भारतामध्ये राहतो, भारताचा गू खातो, भारतात पैसे कमवतो आणि पाकिस्तानला मदत करतो. मग यांनी हा जर एकाच आईची आणि एकाच बापाची औलाद आहे तर पाकिस्तानला निघून जावं. न्यूज बघा, मग माझा इतका संताप का झाला ते क्लिअर आहे का? आणि भले तुम्ही कोणाला पण दाखवा, माझा संताप तेवढा झालाय. नीट बघा, शाहरुख खान जानबूझकर हिंदुओं की भावनाओं को आहत करता है. किंग खान को देशद्रोही बताते हुए अनूप सिंह ने लिखा कि आग की तरह फैला दो इस न्यूज को. नीरज पांडे कहते हैं इसका बॉयकॉट करना चाहिए. उपेंद्र ने लिखा हम हिंदू अगर इसकी फिल्में देखनी बंद कर दें तो ये 45 रुपए देने लायक नहीं रहे. भीख मांगल, हाँ भीख मांगल, ये चिकाय लायकी है हराम खोरची. 45 करोड़ कुठून आणले यांनी? यांनी का कुठून काढले? अरे आम्ही आम्ही भारतीय, आमच्या भारताचे हिंदुस्थानचे पैसे पाकिस्तानला देतोय. लाज वाटायला पाहिजे आणि प्रत्येक त्या व्यक्तीला लाज वाटायला पाहिजे जो हरामखोर नीच शेजारपाजा त्याची औलाद असेल, जो जो याच्या पिक्चर बघतो, जो असल हिंदू असल मराठा आणि असल भारतीय असल, त्याने याचे पिक्चर बॅन केले पाहिजे, याचे पिक्चर बघायला नको. जो मादरचोद भारतामध्ये राहतो, भारतात पैसे कमवतो आणि पाकिस्तानला मदत करतो. अरे आम्ही तितके नीच नाही आहे की आम्ही पैसे कमवायचे, आम्ही मेहनत करायची हां आणि पैसे पाकिस्तानला पुरवायचे. यांनी ठीक आहे केलं, ठीक आहे करायचं, पण पाकिस्तानला जाऊन. पाकिस्तानला जर गेला तर याला कोणी रुपया भीक सुद्धा देणार नाही. काय लायकी याची? आमच्या हिंदुस्थानमध्ये राहतो, आमच्या भारतात राहतो हां आणि पाकिस्तानला मदत करतो. जावं यांनी, हा जर एकाच आईची एकाच बापाची औलाद आहे, यांनी बिंदास पाकिस्तानला जावं म्हणे. मोदीजी पीएम बनेंगे तो मी हिंदुस्तान छोड दूंगा. आता मोदीजींना काय पप्पा बनवलं का बाप बनवलं? भडवा हरामखोर झाला शाहरुख खान. आणि मी तर म्हणतो त्याचे फॅन, त्याच्या डबल हरामखोर, त्याच्या डबल भ्यांचोत झाले. सगळीकडे शेअर करा हे.